जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कसबे सुकणे गावामध्ये डेल्टा या आजाराचा एक पेशंट आढळून आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडून दिली आहे। परंतु असे असले तरी सदर पेशंट अगदी ठणठणीत आहे। घाबरण्यासारखं कुठलंही काम नाही, परंतु नागरिकांनी सतर्क राहावे ही माहिती कसबे सुकणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पाटील यांनी दिली। काल प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे सुकणे या शिवारात एक पेशंटचा डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह आलेला आहे रिपोर्ट। तर सदर पेशंट हा आपल्याकडे सुमारे महिन्यापूर्वी पॉझिटिव्ह आलेला होता। सुमारे 4 जुलैला पेशंट पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्याचवेळेस त्यांचा रिपोर्ट केलेला होता, तर त्याचा काल रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। तरी ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता सर्व ग्रामस्थांना असे आवाहन करण्यात येते की सदर पेशंट हा अतिशय त्याची आता परिस्थिती उत्तम आहे, ते पूर्णतः तो बरा झालेला आहे आणि आपणही सुकेना ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोणाला काही सर्दी खोकला थंडी ताप असे काही लक्षणं आढळल्यास ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र कसबे सुकेने यांच्याशी संपर्क साधावा। आम्ही पूर्ण गावात आमच्या आशा आमचे कर्मचारी यांच्यामार्फत सर्वे करीत आहोत आणि सदर काही असे लक्षणांचे पेशंट आढळल्यास, कोरोना सदृश्य पेशंट आढळल्यास आम्ही त्यांच्या रॅपिड अँटीजेन किंवा RT-PCR करून रोगाचे निदान करणार आहे। तरी कोणी घाबरून न जाता आपल्याला काही असे लक्षणं आढळल्यास सर्वांनी मास्क सॅनिटायझरचा सोशल डिस्टन्सचा नियमाचं पालन करावं व सर्दी खोकला असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन सहकार्य करावं। यांच्यासाठी प्रतिनिधी देविदास मोरे निफाड।